महावितरणच्या कर्वी तालुक्यातील सांगरुळ शाखेअंतर्गत येणाऱ्या खाटांगळे फीडरवरील शेतपंप धारकांना मीटर रिडिंग ऐवजी अश्वशक्तीनुसार वीज बिलं पाठवण्यात आली आहेत वाढीव दरानं आलेली ही बिलं भरायला शेतकरी विरोध करतायत तर दुसरीकडे महावितरणकडून मार्च एंडच्या नावाखाली वसुलीसाठी तगादा सुरू आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत वाढीव वीज बिलांची होळी केली वाढीव बिलांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी महावितरणच्या सांगरूळ कार्यालयावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला शेतकरी उत्तम कासोटे यांनी महावितरण प्रत्येक फिडरवरील मीटरचं रिडिंग घेऊन शेतकऱ्यांवर अश्वशक्तीप्रमाणे बिलाची आकारणी करत अन्याय करत आहे असा आरोप केला महावितरण या माध्यमातून शेतकऱ्यांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचं काम करत असल्याचा आरोपही कासोटे यांनी केला सुनील कापडे यांनी तीन एच पी मोटरपंप असलेल्या शेतकऱ्याला दहा एच पी मोटरपंपाच्या वापरा बिल आल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिलं शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता शुभम जंगले यांना धारीवर धरलं यावर जंगले यांनी वीज बिलाच्या प्रश्नावर वरिष्ठ कार्यालयाकडं बोट दाखवलं त्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी मग तुम्ही सुद्धा वरिष्ठ कार्यालयाकडं जा असं सांगत त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्यासाठी भाग पाडलं प्रकाश सासणे यांनी शेतकरी प्रामाणिकपणे वीज बिलं भरत असताना महावितरणकडून त्यांचीच अडवणूक केली जाणं हे दुर्दैवी असल्याचं सांगितलं यावेळी शेतकऱ्यांनी वाढीव वीजबिलांची होळी करत संताप व्यक्त केला या आंदोलनात सर्जेराव पाटील अर्जुना नाळे शत्रुघ्न खाडे विलास खाडे मधुकर पोवार एकनाथ चाबुक यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते